नवी मुंबई आवाज को सब्सक्राइब करें, प्रेस करें बेल आइकॉन और पाइए नवी मुंबई पनवेल उड़न और लोनावला की ताजा तरीन खबरें। दफ्तरी दाखल विषय क्रमांक 3, 4, 5 में मंजूर टाकत आहे। याच्यामध्ये विषय क्रमांक 3, 4 तुम्ही 5 एकत्र टाकलेलं आहे। याच्यामध्ये माझं असं म्हण की नेरूळ शिरोणा विभागातील नागरी आरोग्य केंद्राच्या मागील बाजूस असलेल्या मोकळ्या भूखंडामधील गटाराची सुधारणा करून पदपथ व कुंपण घालणे। आयुक्त महोदय तुम्ही बसा तिथे। हो तुमची गोष्टी विचारतो। नाही नाही बरं नाही ते सरकारी सभापती महोदय, आयुक्त महोदय, नेरूळ मध्ये एक मार्केट साठी भूखंड आहे। ऐकता का आयुक्त साहेब? नेरूळ मध्ये मार्केट साठी भूखंड आहे। चाबूक स्वर मला वाटतं गिरे वाटत। जाणीवपूर्वक राजकारण त्या ठिकाणी करून ते बांधलं जात नाही। तिथं बांधता येत नसेल तर दुसरं कुठेतरी पर्याय व्यवस्था करून बांधकाम करा असेही मी मागणी केली आहे। 15 वर्ष त्याची आता छिडकोनी दिलेली मुदत पण 11 वर्षाची होती पण संपली आणि काही नाही करत। कमीत कमी कुंपण तर घालावं त्या प्लॉटला। आज त्या प्लॉटची किंमत साधारणतः 24 करोड रुपये आहे मार्केट व्हॅल्यूच्या। बांधकाम त्या ठिकाणी केलं तर त्याची किंमत आहे। ते असंच मोकळं सोडून दिले आणि मोकळं सोडून नुसतं मोकळं सोडून नाही तिथं पार्किंग, तिथं पार्टीचे कार्यक्रम, राष्ट्रवादीचा त्या दिवशी कार्यक्रम झाला त्या ठिकाणी। मी फोटो दाखवतो पाहिजे तुम्हाला गो मस्तपैकी। आमदाराला त्याचा काय आक्षेप नाही कारण प्रत्येक पक्षाचा कोणीही कुठे कार्यक्रम घ्यावा, परंतु त्या ते दिले कशासाठी? लोकांना मार्केटसाठी। आणि तिथं काय चाललंय? आणि दुसरी गोष्ट, आपल्याला गणपती बसवायचं तरी परवानगी घ्या, मात्र त्या मैदानावर असं महानगरपालिकेची एक हिस्ट्री आहे तिच्यात की तिथं मात्र परवानगीची गरज नाही। हे नेमकं काय चाललंय? प्रशासन काय तिथं गहाण राहिलं का त्या संदर्भात त्या भूखंडासारखीसाठी? तिथं कमान घालू दिली नाही, अधिकारी गेले त्या इतरांवर कसं कंप्लेंट करता? तुम्ही गुन्हे दाखल करता? तुम्ही घाबरता का? काय चालवलं हे नेमकं काय प्रशासन करत? तिथं कुठलीही सुविधा करू देत नाही, ही काय पद्धत आहे? आणि ही कुलकर्णी साहेब हा विषय तुमचा कोणाचा त्याच्याबद्दल नाही। आमचं म्हणणं नाही तिथं नाही मार्केट करायचं, दुसरा भूखंड द्या। वेटीस काय धरायला पाहिजे? तुम्ही राजकीय थोड्याशा फायद्यासाठी तिथं पार्किंग होते, 2 कुटुंब तिथं पार्किंग करतात, तिथं त्यांचाच मटेरियल रेती खडी पडते आणि ते मग ते लोक असं ताब्यात घेतल्यासारखं लोकांना भाड्यानं देतात। ही काय पद्धत आहे? अर्जंट केलं पाहिजे ते। आणि का पण तुम्ही किती दिवस, आम्ही काय म्हणतो तुम्ही इतर कसं, तुम्ही ठराव महासभेचा ठराव मंजूर झालेला तुम्ही तुम्हाला राग येतो तुम्ही शासनाकडे पाठवता, मग हे का नाही पाठवत? मला याचं उत्तर द्या ना, हे का पाठवत नाही तुम्ही? जर महासभा ऐकत नाही, कायद्याचं उल्लंघन करतो महासभा याच्या संख्येच्या जोरावर, मग ते का नाही तुम्ही पाठवत विखंडित करायला?
शिडकोनी भूखंड दिलेला आहे, लाचार का होतं प्रशासन? बरोबर तुम्ही सांगितलंय महासभेत आणा म्हणून. माननीय सभापती महोदय, आयुक्त महोदय उपस्थित, हे बघा आता तुम्ही बोललेला आहेत, मग आम्हाला काय विरोध करताय? तुमच्या विषयाशी धरूनच मी बोलतोय. तुम्ही हा विषय काढलेला आहे. माननीय सभापती महोदय, आयुक्त महोदय उपस्थित, सर्व सदस्य, अधिकारी वर्गाने, पत्रकार बनलो. सभापती महोदय, मला समजत नाही आता भगतसाहेबांनी त्यांचा विषय मांडला, आम्ही काही विरोध केला नाही. मी या विषयाच्या अनुषंगानेच बोलतोय. आता तुम्ही कोणत्या प्लॉट बद्दल बोललात, काय बोललात, हे तुमच्या प्रभागातलं असेल किंवा तुमच्या विभागातलं असेल, त्याच्याशी आमचा काही विरोध नाही. तुम्ही जी सत्य परिस्थिती ती मांडली असेल, परंतु आमच्या प्रभागामध्ये काही अशा घटना होतात, आता तुम्ही सन्मान केलात. स्वच्छता अभियान म्हणजे काय हो? स्वच्छता सर्वेक्षण अभियान हे ठराविक विभागामध्ये होतंय का? मी आजला माझ्या विभागामध्ये, माझ्या प्रभागामध्ये प्लॉट राखीव करण्यासाठी 2005 पासून प्रयत्न करतो. एकही प्लॉट अजून महापालिकेकडे येत नाही. मार्केटसाठी सेक्टर 22 मध्ये 16, 17, 18 नंबरचे प्लॉट मागितले, मिळत नाही. तिथून उड्डाणपूल 2007 साली मंजूर झालाय, त्याची बजेटमध्ये तरतूद आहे, त्याचं काही होत नाही. शाळेसाठी प्लॉट मिळाले, मैदान मिळाले, त्याला कंपाऊंड मिळत नाही. तिथं एक जंगल वाढलेलं आहे, मोठ्या प्रमाणात साप येत, ते साप आमच्या सोसायट्यांमध्ये येतात. ते जर कोणाला ध्वंस केला, काय झालं, तर त्याला जबाबदार कोण राहील? तुम्ही नेहरू जिमखान्याच्या पुढे जर बघितली तर मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी आहे. अहो, ते बाबा महाराज सातारकरांनी एवढं सुंदर मंदिर बांधलेलं आहे, त्या मंदिराच्या मागे जर गेलात, सगळं घाणीचं साम्राज्य आहे. मग स्वच्छता अभियान कुठं चाललेलं आहे तुमचं? अहो, मी पत्र दिली, आमच्या पत्राला काही किंमत आहे का? नाही का? आम्ही बोललोच पाहिजे मीटिंग मध्ये. कोणते रस्ते तुम्ही साफसफाई करताय? अहो, तुम्ही ती झोपडपट्टी झाली, त्यांना शौचालय दिलंय, फिरतं शौचालय नेऊन तिथं ठेवलंय. किती आश्चर्य आहे! तिथालचे रस्ते तुम्ही साफसफाई केली का? तिथं तुम्ही पॅराबॅग लॉक लावलेले आहे. पाटील साहेब 5 का 6 वर्षापूर्वी पर्यावरण ब्लॉक लावलेत, पण गार्डन होत नाही. मी पत्र दिलंय, काय चाललंय? मग ते प्रभाग महापालिकेमध्ये येतात की महापालिकेच्या बाहेर आहेत? काय चाललंय? काय हे ते प्लॉट आपल्याकडे हस्तांतर झालेले आहे, त्याला कंपाऊंड टाका असं मी बोललेलो आहे. आता विशेष म्हणजे 111 नंबर आणि 98 नंबर याची सीमा आहे तो मधला रोड आहे. 111 मधली फुटपाथ क्लिअर होती, किती विशेष आहे, पण 98 मधली फुटपाथ ती गरज नाही, ती फुटपाथ करायची गरज नाही. मधून फक्त रोड गेलेला आहे. पाटील साहेब, अक्षरशः वाईट वाटतो. नक्की काय चाललेलं आहे का? तुम्ही नगरसेवक आणि त्या नगरसेवकाचा प्रभाग पकडून कामं करताय? आमच्या प्रभागामध्ये नागरिक तुम्हाला प्रॉपर्टी टॅक्स वगैरे देत नाहीत का? जे फुटपाथ अतिशय चांगले आहेत, गणपत तांडेल मार्केटच्या बाहेरच्या बाजूला शिवरेज लाईन टाकून अगदी अप टू डेट, म्हणजे मला वाटतं चंदीगड सारखी फुटपाथ बनवतात, पण त्याच्या बाजूला अगदी अपोजिट साईडला सेक्टर 40 मधले पब्लिक राहते, तिथे मात्र फुटपाथ अशी आहे. मग आमच्या विभाग अधिकाऱ्यांना, आमच्या अधिकाऱ्यांना ते दिसतंय का नाही? आम्ही काही पत्रव्यवहार केलेला आहे का नाही? आमची पत्र काय वाचताय का नाही? काय चाललेलं आहे साहेब? हे बरोबर नाही आहे. मी दिल्लीला पत्र पाठवेल माझ्या प्रभागामधले फोटो काढून, आणि मग तुम्हाला नंबर मिळेल का नाही हे तुम्ही बघा. मग अशा टायमाला तुम्ही बोलू नका का तुम्ही आपल्या महापालिकेला प्रथम पारितोषिक मिळणार होतं, तुम्ही का पत्र पाठवलं? अशी वेळ माझ्यावर आणू नका. मी सगळे फोटो काढलेले आहेत.
मार्केट साठी मी 16-17-18 नंबरचा प्लॉट मागितलेला आहे, का होत नाही तिथे? गार्डन साठी मी प्लॉट मागितलेले, तिथे जंगल झालेलं आहे. प्रभाग क्रमांक 109 मध्ये जे पब्लिकचे फुटपाथ आहे ती माझ्या अंतर्गत येते, आणि त्याच्या अपोजिट आहे ती 108 नंबरला जाते. नवी मुंबई ज्वेलर्स तोंड माझ्याकडे येते, आणि त्याचं सगळं दुधाचा भाग हा 111 नंबर मध्ये जातोय. काय सीमा तोडतात? अरे काय चाललंय काय? ते नवी मुंबई ज्वेलर्सचं तोंड जेवढं आहे ना, तो संपूर्ण तो जो नवी मुंबई होतं ते 98 मध्ये होतं, 2005 पासून. 2015 साली त्याच्यातलं तोंड फक्त 98 मध्ये ठेवलंय, बाकी सगळं 111 नंबरला जोडले. मग सीमा कुठे आहे ती? काय सीमा काय आधारित केलेली आहे? कसे विभाग तोडलेले आहेत हे आम्हाला जरा विश्वासात घ्या. गेले 15 वर्ष त्या प्रभागात त्या नवी मुंबईमध्ये एकही काम काढलं नाही. काम अशी अशी परिस्थिती झालेली आहे, अतिशय दुःखाची बाब आहे सभापती महोदय. आणि ही वेळ आमच्यावर आणू नका, अन्यथा आम्हाला युडीला आणि दिल्लीला कंप्लीट करता येतात. साहेब, भगतसाहेबांनी जे सांगितलं, आता साहेबांनी सांगितलं, त्या दोन्ही ठिकाणी कंपाऊंड आपण ताबडतोब मारावे, आणि जेणेकरून स्वच्छता जी आता कोण आता स्वच्छता मोहीम राबवतोय आपण, त्या ठिकाणी कोणी संबंधित अधिकाऱ्यांना पाठवा, तसे कमिशनर साहेब त्यांना आदेश द्या. हो, आणि मालमत्ता मालमत्ता विभाग आयरे चाबुकसर साहेबांना सांगून हे कुठले मार्केटची जी मागणी आहे साहेबांची जी आपल्याला हस्तांतर झाली त्याचा कृपया पाठपुरावा करावा. आणि ज्या ज्या प्रॉपर्टीज आपल्या अशा अनअटेंडेड किंवा म्हणजे कंपाऊंड वॉल नसतील त्याला फेन्सिंगचे कृपया सी एस साहेब आपण प्रस्ताव आयुक्त महोदयांना सादर करावा एवढं. आणि साहेब सादर करा, सफाईचं पण मी सांगतो, परत पुढच्या वेळेस चर्चा होता, कारण 15 दिवस तुम्ही आदेश द्या, तसे 15 दिवस ते तारचे कंपाऊंड मारून बघायला पाहिजे, तसं बोला तुम्ही. हा, प्रशासन आपली भूखंड तेवढे सगळ्यांना कंपाऊंड मारा ना. नाही, ऑलरेडी साहेबांनी पण जे भूखंड आपल्याकडे आलेले आहेत त्याचे सगळे इस्टिमेट करून सादर करायला सांगितलेलेच आहे मीटिंगमध्ये, मागे पण सांगितलेलं आहे. तर सी साहेबांनी कृपया त्यामध्ये लक्ष घालून लवकरात लवकर करावं, ऑलरेडी सरांनी पण सांगितलेलं आहे. आता बोललेच ना, सगळेच सांगितलेले. सन्माननीय सभापती महोदय, सन्माननीय आयुक्त, सन्माननीय सर्व सदस्य अधिकारी वर्ग, सभापती महोदय, एक अतिशय गंभीर विषय आहे की आपण या ठिकाणी सदस्य या ठिकाणी मागणी करतोय की या ठिकाणी मला मार्केट हवंय, मला या ठिकाणी समाज मंदिर हवंय, मला या ठिकाणी हॉस्पिटल हवंय, आपण मागणी करतोय. प्रशासनाचं उत्तर काय येतं? या ठिकाणी एखादा भूखंड मिळाला की या ठिकाणी आपण त्या ठिकाणी तो प्रस्ताव या ठिकाणी विचारात घेऊ आणि त्या ठिकाणी काम करू, हा प्रशासनाचं उत्तर असतं. या ठिकाणी MIDC मधून आता त्या दिवशी मागे आयुक्त साहेब आपले आलेले, त्यांनी सांगितलेलं की सिडको असेल किंवा MIDC असेल, 69% भूखंड या ठिकाणी आपण डेव्हलप केलेले आहेत आणि 31% जे आहेत भूखंड ते डेव्हलप करण्याच्या मार्गावर आहेत. आपण या ठिकाणी मागणी करतोय. आता या ठिकाणी विषय निघाला, आपण म्हणतो या ठिकाणी संरक्षण भिंत या ठिकाणी बांधायची, संरक्षण भिंत या ठिकाणी नंतर तोडतात, त्या ठिकाणी अतिक्रमण होतात आणि पुन्हा ते भूखंड या ठिकाणी आपल्याला मिळत नाही आहे. असाच एक प्रस्ताव मागे पावणेगावचा आपण आणलेला होता, त्या ठिकाणी 8,550 चौरस मीटरचा भूखंड होता, त्या ठिकाणी बगीचा बनवायचा होता, पण त्या ठिकाणी अतिक्रमण झालं, परंतु 5,500 पर्यंत या ठिकाणी आपण बगीचा बनवण्याचं आपण या ठिकाणी केलेलं आहे, म्हणजे 4,000 चौरस मीटर या ठिकाणी अतिक्रमणामध्ये गेला. तसाच विषय या ठिकाणी आहे की MIDC मध्ये मिळालेलं भूखंड जे पावणेगावासाठी आहे, श्रमिकनगरसाठी आहे, त्या ठिकाणी सुद्धा अतिक्रमणं होत आहेत. त्या ठिकाणी आपण हॉस्पिटलची मागणी केलेली आहे, श्रमिकनगर या ठिकाणी आपण पाण्यासाठी टाकी किंवा या ठिकाणी UHP साठी आपण मागणी केलेली आहे, ते जर या ठिकाणी केले त्या ठिकाणी श्रमिकनगरमध्ये एक कंपनी आहे, ती कंपनी या ठिकाणी आतमध्ये ती जागा घेते, मग ह्याच्यावर कोण बंधनं करणार? आपण 5 वर्ष तर काल या ठिकाणी आहोत, आम्ही 5 वर्षामध्ये याच्यानंतर या ठिकाणी असू माहिती नाही आहे, पण या ठिकाणी आपण या ठिकाणी लढतोय, आपण या ठिकाणी मागणी करतोय, त्याचा विचार नाही. 5 वर्ष होत आलेली आहे, 3 वर्ष लोकसभा, 3 महिने या ठिकाणी विधानसभा आणि 3 नंतर या ठिकाणी महानगरपालिका, म्हणजे आता सेटमध्ये हा वर्ष गेला, मग या ठिकाणी लढणार कोण आहे? या ठिकाणी अतिक्रमण झालं याला जबाबदार कोण आहे?
या ठिकाणी 8500 सारखा चौरस मीटर भूखंड मिळालेला आहे. त्या ठिकाणी इतकं पैसे आपण भरलेले आहेत, त्या ठिकाणी इतकी अतिक्रमण होतात आणि फक्त आपल्याला उरतं ती एवढीशी फक्त या ठिकाणी तुकडा मिळतो. त्याच्यावर या ठिकाणी आपण कामं करायचे. मग या ठिकाणी प्रशासनाची जबाबदारी नाही आहे का? जो भूखंड या ठिकाणी मिळालेला आहे, ज्या ठिकाणी या ठिकाणी लोक मागणी करतात, त्या ठिकाणी तुम्ही लवकरात लवकर विचार करावा, ही जबाबदारी नाही आहे का प्रशासनाची? आपण या ठिकाणी मागणी करतोय, मी पण या ठिकाणी मागणी करते सभापती महोदय, की या ठिकाणी पावणेगावामध्ये मिळालेलं भूखंड आहे, त्या ठिकाणी हॉस्पिटल व्हावा म्हणून मी मागणी केलेली आहे. कारण MIDCचा भाग आहे, MIDCमध्ये सर 5 मिनिटांमध्ये होती, कारण जास्त विषय नाही आहे. आपल्या या ठिकाणी जो जो मुद्दा विषय निघाला त्याच्या त्या ठिकाणी महत्त्वाचा आहे. आणि पावणेगावामध्ये एक हॉस्पिटल व्हावा म्हणून मी मागणी केलेली आहे. MIDCचा भाग आहे साहेब, MIDCचे प्रतिनिधी आपण पण करतायत, गौतम साहेब आपण पण करतायत, मी करते. आणि काय MIDCमध्ये झोपडपट्टीचा भाग असल्यामुळे काय त्या ठिकाणी परिस्थिती असेल ते आपल्या सर्वांना वेगळं सांगायची गरज नाही आहे. या ठिकाणी हॉस्पिटलची मागणी यासाठी करतोय की या ठिकाणी त्या ठिकाणी महिला ज्या आहेत संपूर्ण या ठिकाणी गरीब आहेत, त्या ठिकाणी नाका कामगार काम करतायत, कोण घरकाम करतं, कोण या ठिकाणी गार्डनमध्ये काम करतं, म्हणजे हातावर पोट भरणाऱ्या सगळ्या महिला आहेत. आणि त्यांना जर या ठिकाणी एखादी महिला प्रेग्नेंट असेल त्याला उपचार घ्यायला तिला कुठे जायला लागतं? शहरामध्ये. आणि MIDCमधून या ठिकाणी जर आपण रिक्षाचं या ठिकाणी रिक्षामध्ये एखादी महिला समजा जायचं असेल 100 रुपये तिला जायला लागेल आणि 100 रुपये तिला यावं लागेल. आणि हातावर पोट भरणाऱ्या या महिला आहेत आणि म्हणून या ठिकाणी कुठल्याही अडचणी असतील, या ठिकाणी कुठलं कॉम्प्लिकेशन या ठिकाणी प्रेग्नन्सीच्या वेळ झालं तर तिला या ठिकाणी वेळेत उपचार मिळालं तर या ठिकाणी ते लवकर या ठिकाणी उपचार मिळाले तर ते बाळ पण सुरक्षित राहतं आणि आई पण. आणि म्हणून त्या हॉस्पिटलची मागणी आपण करतोय. त्या ठिकाणी श्रमिक नगरला सुद्धा असा प्लॉट आहे, त्याबाबत सुद्धा या ठिकाणी विचार करत यावा आणि काय करणार ते सुद्धा मला उत्तर मिळावं. धन्यवाद. सन्माननीय सभापती महोदय, सन्माननीय आयुक्त साहेब, सन्माननीय सर्व सदस्य, सन्माननीय सर्व अधिकारी, सन्माननीय सर्व पत्रकार, सभापती महोदय, मंडई मार्केट संदर्भाचा असा विशेष चर्चा होत असताना मी माझ्या प्रभागापूर्वी बोलेन. त्या ठिकाणी सन्माननीय भगत साहेबांनी त्या ठिकाणी सविस्तर सांगितलं. माझ्या प्रभागामध्ये साहेब एकच भूखंड आहे, भूखंड क्रमांक Sector 23 मधले 13, 14 आणि 15 हा एकमेव भूखंड आहे आणि त्या भूखंडामध्ये महानगरपालिकेने सार्वजनिक शौचालय उभं केलेलं आहे. पण उर्वरित जी 700 स्क्वेअर मीटरची जागा आहे त्या जागेवर त्या ठिकाणी सातत्याने मी प्रयत्न केला आहे की त्या ठिकाणी मार्केट त्या ठिकाणी उभं करावं. सभापती महोदय, Sector 21, 23, 25, 27, 19 या 5 सेक्टरमध्ये कुठेही मार्केट नाही. या नागरिकांना या ठिकाणी डेपोपर्यंत जावं लागतं आणि डेपोपर्यंत जाणं भाजी मार्केट आणि भाजी आणण्यासाठी या ठिकाणी जायला 20-25 रुपये, यायला 20-25 रुपये रिक्षाने गेलं तर अशी परिस्थिती त्या ठिकाणी आहे. आणि हा एकमेव भूखंड आहे, हा भूखंड या ठिकाणी सातत्याने मागे गेलेले आहे. हा भूखंड जर आपण मागे यायचं घेतला नाही मागेसाठी हा राखीव भूखंड आहे. पण पालिकेकडे का घेत नाही? नुसतं सांगितलं आहे तर आपण ते भूखंड घेऊ पण कधी घेणार? तो भूखंड सिडकोने कोणाच्या घशात घातला तर मग गेलं ना सगळं. मग जागाच कुठे आहे? मग परत सांगा जागाच नाही, आता कुठं बांधणार? अशी परिस्थिती त्या ठिकाणी. म्हणून मॅडम विनंती आहे की तो भूखंड लवकरात लवकर त्या ठिकाणी महापालिकेने घ्यावं आणि जर नसेल तर मी 1-2 महिन्यानंतर त्या ठिकाणी अतिक्रमण करेन आणि मार्केट त्या ठिकाणी बसवेल अशी या ठिकाणी मी जाहीर सांगतो. याची आपण नोंद घ्यावी. सन्माननीय सभापती महोदय, सन्माननीय आयुक्त साहेब, सर्वसामान्य सदस्य, पत्रकार बंधू आणि अधिकारी वर्ग, सभापती महोदय, या ठिकाणी वाशीमधील मोकळ्या जागेमध्ये वाहनतळ विकसित करण्याचा एक चांगला प्रस्ताव आलेला आहे. गावडे साहेबही आता या बाबतीमध्ये काही त्यांनी बोलले तर माझ्या या प्रभागामध्ये आणि प्रभागामध्ये म्हणण्यापेक्षा सभापती महोदय संपूर्ण कोपरखैरण्यामध्ये, आता इथे कोपरखैरण्यातले नगरसेवकसुद्धा उपस्थित आहेत, तर आमचं वेगळं असं दुखणं असं आहे की तिकडे अशी जागाच नाही आहे वाहनतळ बनवण्यासाठी किंवा ते बनवून विकसित करण्यासाठी. तर माझी या आधीसुद्धा मी डीमार्ट विशेषता जो भाग आहे, जो रस्त्याचं जे चौक नाका म्हणू शकतो चौक असं आहे, तर तिथे अतिशय वाहन कोंडी होत असते. तिथे शाळा आहेत, कॉलेजेस आहेत,
मी FOB ची मागणी केली होती, अंतर्गत माध्यमातून काही ब्रिज बनवता आला चालण्यासाठी, पदपद चांगले करण्यासाठी, तर त्यासाठी सुद्धा मागणी केली होती. त्याच्यानंतर गुलाबसन डेअरी जी आहे तिथे सुद्धा क्रॉसिंगच्या इथे अतिशय गर्दी असते, सिग्नल आता झालेला आहे, तर तिथे सुद्धा मागणी केली होती. आणि प्रमुख एक तिथे अडचणी असते की वाहनतळ नसल्यामुळे गाड्या कुठेही उभ्या असतात आणि मुबलक जागाच नाही आहे. आता मी तर वाहनतळ बनवण्यासाठीचा प्रस्तावही देऊ शकत नाही साहेब, कारण माझ्या प्रभागामध्ये किंवा त्या विभागामध्ये जागाच मोकळी दिसत नाही. मला तर जितकं माहिती आहे की राखीव किंवा मोकळे असे भूखंडच नसतील. मला वाटतं की शिरोपाटी साहेब तुम्ही माझ्या मताशी सहमत असाल की आपल्याकडे अशी विशेष जागाच नाही आहे की जिथे बांधता येईल. पण नक्कीच अधिकारी वर्गाने जर तिथे काही लक्ष दिलं आणि जाच पडताळणी केली किंवा सर्वे केला तर त्यांना आढळून येईल की कुठे मोकळी जागा आहे का. आणि खरोखरच जर नसेल तर काहीतरी मार्ग काढायला पाहिजे, कारण मग इतक्या जास्त प्रमाणामध्ये गाड्या रस्त्यावर उभ्या असतात, लोकांना चालण्यासाठी त्रास होतो. कुठली एखादी दुःखद घटना घडली मागे, तिथे आग लागण्याचं प्रकरण घडलं होतं आणि तिथे पार्किंग तर रस्त्यावरच गाड्या उभ्या असल्यामुळे फायर ब्रिगेडची सुद्धा गाडी वगैरे अग्निशामक दलाचं तिथे पोहोचू शकलं नाही. त्यामुळे तुम्ही स्वतः सर तिथे सर्वे करून काही बघता आलं, काही मार्ग काढता आला तर कृपया करावं अशी मी इथे मागणी करते. आणि लवकरात लवकर साहेब यासाठी काय करता आलं तर, कारण खूप काळापासून ही मागणी असणार सर्वांचीच, पण आपण कृपया इथे लक्ष द्यावं असं मी सांगतो. धन्यवाद. दुसऱ्या विषयावर बोलतो नाही दुसरे, एकच पाचच मिनिटं मागितलं तुमच्याकडून. मी 5 मिनिटं मागितलं होतं. अहो साहेब ताईंनी बोलले, हे बोलले, हे बोलले, मी बोललो, अजून सुनील बोलला, ऐका ना, सगळेच बोलतील मार्केटवर. माझी आयुक्त महोदय आपल्याला विनंती आहे, ऐका ना, आयुक्त महोदय आपल्याला विनंती आहे, तुम्ही विजन मार्केट का आणत नाही, विजन हॉस्पिटल का आणत नाही, का तुम्ही आणत नाही की बाबा रे. त्यात मला तर आठवतं की महापौर असताना पासून तोच प्रश्न उपस्थित करतात. MIDC मध्ये भूखंड ताब्यात आहेत नाही आहेत त्याच्यात पण काही करत नाही. मग तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही करता बरोबर. आता कसं काय भिंती रंगवण्याचं काम चालू आहे, पेंटिंग चालू आहे, म्हणजे तुम्हाला करायचं आहे. इच्छाशक्ती कधी होईल तुमची जे करायचं आहे म्हणून? याचा ठराव तो मुंडे महासभेने मंजूर केलेला ठराव विखंडित करायला पाठवता आणि हे लोकांना प्रश्न लोकांशी संबंधित ते का नाही करत? आता दुसरं एक मी म्हणत नव्हतो, 4 नंबरचा विषय आहे, ते फकीरा मंडई कोणी नाव दिलं हो? हे बघा 4 नंबर फकीरा मंडई झाले का मंजूर नाव? कारण याच्यात तुम्ही आणलं म्हणून सांगतोय. त्याला नाव ते फकीर म्हणजे ते युनियन आहे त्यांची, पण त्याला फकीरा मंडई नाव दिलं का? दिलंय तेच सांगतो, दिले का म्हणून सांगतो. दिला असेल तर आनंद आहे, कारण ती युनियनचे पदाधिकारी होते. मी कन्फर्म करण्यासाठीच विचारलं की ते नाव दिले का म्हणून, कारण ते बरोबर आहे तुम्ही दिले. वार वा वा. दुसरं एक वाहनतळचा हा प्रस्ताव आहे बघा, दुसरं 5 नंबर नेरूळमध्ये पाटील साहेब बालाजी मंदिरच्या देगुलाचे विषय बोलतो मी. हो ना, मग पुकारले म्हणून सांगतोय. तुम्हाला काय एलर्जी आहे का माझी? आज काहीतरी वाटचं नाही, मग माहिती नाही तर मी तुम्हाला सांगतो ना, मला विचारा ना. मी कधी सभेच्या विरुद्ध बोलत नसतो. एकत्र टाकले म्हणून सांगतो. सर मॅडमने भोईर मॅडमने जे बोलले अतिक्रमांची विषय आहे का त्यांचा? एक मिनिट, अतिक्रमण आहे हॉस्पिटलचं आहे, त्या ठिकाणी आपण अतिक्रमण कधी हटवणार आहे? ऐका नागरी आरोग्य केंद्र आहे त्या ठिकाणी. परत आपल्या पाटील साहेबांचा पण विषय त्या ठिकाणी भाजी मंडाईचे त्याचे संदर्भात खुलासा करा. ह्या मान्य सभापती महोदय, सर्व सन्मान्य सदस्य नगरसेवक, इथे सर्व ज्येष्ठ सदस्यांच्या विविध बाबाबत मागणी आलेल्या आहेत. मार्केटबद्दल एक मेजर मागणी आहे. मार्केटला आपल्याला जेवढी आवश्यकता आहे त्याप्रमाणे आपण जे प्लॉट आपल्याकडे मालमत्ता विभागाच्या शिल्पकडून आले आहेत त्या सगळ्यांसाठी मार्केट डेव्हलप करा म्हणून ऑलरेडी सी साहेबांना आम्ही परवाना विभागात पत्र दिलं आहे आणि त्यांना सर्व एस्टिमेट्स तयार करायला लावले आहेत आपल्याला आवश्यकतेनुसार. त्याचप्रमाणे
डी पी करणं चालू आहे, त्यामुळे डी पीमध्ये सुद्धा मार्केटची एकूण किती गरज आहे आपल्याला, एकूण प्लॉट्स किती, इतके प्लॉट्स किंवा इतकी जागा आपल्याला लागतील अशी ही करून डी पीमध्ये सुद्धा मॅक्झिमम मार्केटसाठी आरक्षण टाकण्याविषयी त्यांना सूचना केली आहे. त्याप्रमाणे ते पण एकवेळेस त्या आवश्यकतेप्रमाणे किंवा किती जागा उपलब्ध आहे त्यानुसार मार्केट्सची जागा आपल्याला आरक्षण त्याला मिळू शकेल, त्यानुसार मार्केट तयार करण्याची कार्यवाही घेण्यात येईल. अतिक्रमच्या बाबतीमध्ये मॅडम आपण एक्झॅक्टली कुठलंही सांगितलं तर मी तसे सूचना डी एम सींना देतो. पावणेगावचं आपण जे म्हटले ते मी त्यांना तशी सूचना देतो विचारून. हो हो, डी एम सीला मी सांगितलं की बगीचेचा प्रस्ताव या ठिकाणी आलेला मागे, या ठिकाणी आपला प्रस्ताव 2007 तो या ठिकाणी 4000 ते आधीच गेलंय म्हणतात. 2007 भूखंड तो मिळालेला आणि तो आता या ठिकाणी माननीय आयुक्तांचं मी या ठिकाणी आभार मानेन की त्यांनी तो प्रस्ताव आणला. आणि माझं म्हणणं की त्या ठिकाणी 2007 मिळालेला भूखंड 8550 चौरस मीटरचा तो आता या ठिकाणी आपण अंमलबजावणी केली आणि तो राहिला फक्त 5050. आणि आता जे भूखंड आहेत माझ्याकडे त्या ठिकाणी पण थोड्या प्रमाणात अतिक्रमण आहेत. ती जर या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी सुविधा पुरवल्या नाही तर भविष्य काळामध्ये त्या सुद्धा दिसणार नाही. आणि आम्ही या ठिकाणी मागणी करतोय, आम्ही या ठिकाणी लढतोय, आम्ही या ठिकाणी पाठपुरा करतोय, आम्ही या ठिकाणी पत्र दिलेलं आहे, आम्ही या ठिकाणी अधिकाऱ्यांना भेटतोय, पण या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी होत नाहीये. हॉस्पिटलच्या बाबतीमध्ये या ठिकाणी सर्व म्हणजे मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पत्र दिलेलं मागे तत्कालीन शहर अभियंत्याने या ठिकाणी आर्किटेक्ट नेमावा म्हणून या ठिकाणी पत्र दिलेलं आणि सर्व गोष्टी झालेल्या आहेत. आणि जर माझी या ठिकाणी मागणी आहे आणि त्या ठिकाणी नागरिकांची सुद्धा मागणी आहे की त्या ठिकाणी एक माताबा रुग्णालय केंद्र व्हावं आणि ती त्या ठिकाणी व्हावं म्हणून मी या ठिकाणी म्हणजे प्रशासन या ठिकाणी गांभीर्याने ते घेणार आहेत का लवकरच, कारण तो भूखंड नंतर हातातून जाणार आहे. नाही, जे भूखंड आपल्याकडे आले त्याच्याबरोबर ऑलरेडी मालमत्ता विभाग, सिटी इंजिनियर आणि आपले अतिक्रमण विभाग यांनी कोऑर्डिनेट करून त्या ठिकाणी पहिले कंपाऊंडचं एस्टिमेट करावं, मान्यता घ्यावी, कंपाऊंड करावं आणि कंपाऊंड करायच्या आधी तिथलं अतिक्रमण काढून घ्यावं, मगच वर्क ऑर्डरच्या वेळेसच करावं म्हणजे तिथे परत अतिक्रमण होणार नाही. या प्रकारच्या सूचना ऑलरेडी त्या तिन्ही यंत्रणांना आम्ही आणि आयुक्त महोदयांनी दिलेल्या आहेत, त्यामुळे त्याच्यावर आपण नक्कीच कारवाई करू आणि विषय आपला जेनुइन आहे. दुसरं, हॉस्पिटलची जी मागणी आहे, कटके साहेब आपल्याला सूचना आहे की आपण जरा तिथे नॉर्मप्रमाणे काय आवश्यकता आहे काय नाही मागणी केली. हां, त्याची आवश्यकतेप्रमाणे कृपया तपासून तशी मागणी आपण नॉर्म प्रमाणे बसतोय का तशी मंजुरी घ्या आणि मग सीईना द्या. सांगितलं की या ठिकाणी मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी या ठिकाणी मागणी केली, आर्किटेक्ट पण झालेला आहे या ठिकाणी, फक्त तुमचं प्रेझेंटेशन बनवणं आणि प्रस्ताव तयार करणं हा फक्त राहिलेला आहे. फॉलोअप करतो तर मला वाटतं की त्या ठिकाणी तुम्ही गांभीर्याने घेतलं तर त्या ठिकाणी हॉस्पिटल निर्माण होईल. सी साहेब जरा एवढा प्रस्ताव जरा लवकर आणा. सभापती महोदय आणि आयुक्त साहेब, या ठिकाणी मार्केटचा विषय आला असताना मला आठवतं की आमच्या वहिनी इंदुमती भगत ह्या नगरसेविका असताना त्यांनी सभागृहामध्ये म्हणजे त्याला झाली 10 वर्ष, आता त्या ठिकाणी आमचे भगत साहेब आहेत आणि हा मार्केटचा जो विषय होता हा विषय राजकारणा पलीकडे वास्तविक पाहता व्हायला पाहिजे होता, परंतु त्या ठिकाणी एक राजकीय षडयंत्र झालं आणि सभागृहामध्ये त्या एकंदरीत ताकदीच्या जोरावर तो प्रस्ताव स्थानिक लोकांसाठी असताना देखील स्थानिकांनीच तो फेटाळला, ही दुर्दैव आहे. प्रशासन काही गोष्टीमध्ये अगदी 100 स्पीडने पळतो की महासभेने जर प्रस्ताव या ठिकाणी फेटाळलं तर तो प्रशासनाकडे पाठवायच्या काही गोष्टीमध्ये घाई करतो, परंतु ही अतिशय आवश्यक बाब होती आयुक्त सर की तो जो मार्केटचा भूखंड आहे तो गावालगत आहे आणि ह्या पलीकडे फार मोठी सोसायटी आहे आणि त्या आजूबाजूला कुठेही मार्केटची व्यवस्था नाही असा तो मार्केट आहे. माझी विनंती राहील प्रशासनाला की आपण तरी राजकीय हस्तक्षेपाला बळी पडू नये,
ऐकलंय आम्ही तुम्ही बळी पडत नाही, पण आता आम्हाला म्हणावं लागतं की तुम्ही बळी पडताय. तर आपल्याला जे आणि सद्वेदीला पटेल तसा निर्णय घ्यावा की जेणेकरून आपल्याला त्या ठिकाणी लोकांची व्यवस्था करता येईल. कारण त्या भूखंडामध्ये काही प्रायव्हेट पार्किंग चालते, काही लोकांनी त्या ठिकाणी बांधकाम केलेले आहेत. जरी तो गावचं राजकारण समजा असलं तरी पण प्रशासनाने ह्या गोष्टीकडे लक्ष न देता त्या मार्केटला आपण ताबडतोबीने शहर अभियंते आपण नवीनात थोडं 100-110 स्पीडने पळा, थोडंसं म्हणजे कळेल. फक्त खुर्चीत बसून राहू नका, थोडं बाहेरही फिरा. आता मागे परोपकारी साहेब होते कटक्यांच्या ठिकाणी, ते कायम फाईलमध्ये असायचे. असं न होता तुम्ही ज्या पोट तिडकीनं भगतसाहेब आपल्याला वाटतं हा तिसऱ्यांदा विषय. नाही नाही नाही, आता साहित्यमध्ये हा तिसऱ्यांदा विषय. पण तुम्ही एका कारणांना ऐकून दुसऱ्या कारणातनं सोडून देता, असं काही करू नये. अन्यथा पुढच्या स्थायी समितीमध्ये ह्याचं रिफर्केशन आपल्याला या ठिकाणी भोगावं लागेल. सभापती महोदय, आम्ही कुठल्याही विषयावरून तो विषय या ठिकाणी मग आम्ही त्या ठिकाणी घेऊ. मार्केटचा विषय असताना माझ्याकडे ताईंच्या वार्डामध्ये कालपासून प्रशासनानं मार्केट खाली करायला घेतलेलं आहे. तर मला प्रश्न पडला, गावडे साहेब आपण म्हटलं की स्वच्छ भारत काय स्वच्छता अभियान, आज इथे तुम्ही मगाशी सत्कार केलात आणि आज तो मार्केट तिथे प्रशासन टपऱ्या लाकडं हे ते इतकी गंदगी तयार करून खाली करतोय, म्हणजे तुम्हाला नेमकं काय साध्य करायचं आहे? मी सांगितलं की बाबा रे तुम्ही स्वच्छ भारत अभियान होऊ द्या. जसं आहे आता सध्या लाज राखण्यापुरतं मार्केट आहे, आता लाज घालवण्याचे प्रयत्न चाललेले आहेत प्रशासनाकडून. त्या ठिकाणी टपऱ्या उचलतात, सगळ्या रस्त्यात घाण पडलेले ताई, मी बरोबर की नाही? अर्धं मार्केट खाली केलं. आता बघा, सिटी इंजिनियर साहेब ह्याला सुपीक डोकं म्हणता येईल असं मला तरी वाटतं. हा भूखंड आहे, तुम्ही अर्धी बिल्डिंग आम्ही पहिल्यांदा बांधणार आहोत म्हणून अर्धं मार्केट अर्धी बिल्डिंग बांधू शकता तुम्ही? कुठल्या कायद्याने किंवा कुठल्या टेक्निकलने ऐकतो साहेब? त्यांचं म्हणणं हे एवढं खाली करून द्या, एवढं अर्धं बांधल्यावर हे करतो. अरे मग जॉईंट कुठे मारणार तुम्ही? कुठल्या हिशोबाने हे करताय तुम्ही? मार्केटचा एकच स्लॅब टाकणार आहात ना, मग चार तुकडे कसे काय? सिटी इंजिनियर साहेब तुम्ही लक्ष घाला. आज त्या ठिकाणी सभापती महोदय जो परवानाधारक फेरीवाला आहे त्या मार्केटमध्ये जवळपास 214 जागा आहेत आणि प्रशासनानं 2006 साली त्या ठिकाणी कोर्टाचा रिसिव्हर येऊन माननीय उच्च न्यायालयाचा आदेश होता, ज्यावेळेला आम्ही कोर्टात केस टाकली की ह्यांना परवाने देण्यात यावे आणि त्या सर्वांना कोर्टाच्या माध्यमातून परवाने मिळाले आणि कोर्टाचा रिसिव्हर येऊन त्या जागेवर बसवलेले आहेत. आज तुम्ही कायद्याच्या बाबतीत जर केलं असतं, आम्हाला प्रशासनाला सहकार्य करायचं आहे म्हणून ते आम्ही मार्केट खाली करतोय, अन्यथा आम्ही तुम्हाला कोर्टाच्या माध्यमातूनच आम्हाला उठवायला लावले असते. सभापती मध्ये मुद्दा पा ऐकतो साहेब, पण तरीही तिथला वर्ग ताईंनी समजावलं त्यांना, मी समजावलं त्यांना, आज तो मार्केट खाली करायला घेतलेलं आहे. ऐकतो साहेब, आमच्याकडे वार्ड विभाग अधिकाऱ्यांनी त्यावेळेला मला वाटतं खासदे होते, एक 2016 साली आम्हाला लिहून दिलेलं आहे की हे जे मार्केट ज्या वेळेला ते बांधकाम करायचं असेल, बांधकाम झाल्यानंतर जे परवानाधारक तिथे व्यवसाय करतात त्या लोकांना आम्ही त्याच मार्केटमध्ये त्यांचं पुनर्वसन करू, असं आमच्याकडे लेखी पत्र दिलेलं आहे. ऐकतो सर, आम्हाला आपल्याला विनंती आहे की आपण आम्हाला ह्या स्थायी समितीला आश्वासित करावं की प्रशासनानं ज्या गोष्टी लिहून दिल्या त्याच्याशी आम्ही बांधील राहू, अशा प्रकारचं या स्थायी समितीला या ठिकाणी आश्वासन द्यावं की जे परवानाधारक आहेत, मी बिगर परवानाधारकांना म्हणणारच नाही, त्यांना मार्केट 4-6 महिन्यानंतर काहीतरी हे जादूगार आहेत म्हणतात आम्ही 4 महिन्यात बांधू, त्या मार्केट 4 महिन्यात होतच नाही. एवढं मोठं मार्केट म्हणजे काही सांगायचं म्हणून सांगू नका, मला 6-8 महिने जेव्हा होईल त्या मार्केटमध्ये जे माननीय न्यायालयाने जे परवानाधारक फेरीवाले बसवलेले आहेत त्यांना जागा द्याव्या, अशा प्रकारची माझी मागणी आहे. तर कृपा करून ऐकतो साहेब, आपण सभागृहाला आश्वासित करावं.
थोडक्यात साहेब मला बोलायचं होतं. सन्माननीय सभापती साहेब, सन्माननीय आयुक्त, सर्वसन्माननीय सदस्य, पत्रकार बंधू साहेब, या विषयात मला एवढं सांगायचं होतं की आता तिथे बाजार मार्केट विकसित करण्याचं जे काम चालू आहे, तर तिथे जसं यांनी सांगितलं पाटील साहेबांनी की आता तिथे निम्मं मार्केट आधी त्यांना सांगतायत उठा म्हणून, म्हणजे उठवायचं चाललेलं आहे. तर आम्ही तिथे आधीसुद्धा मागणी केलेली होती की संपूर्ण बांधकाम होईपर्यंत जे लायसन्सधारक आहेत, जे तिथे आतमध्ये व्यवसाय करत होते, त्यांना पर्यायी जागा, आता तिथे अधिकाऱ्यांनी सांगितले की आम्ही पर्यायी जागा देऊ, पण अजूनही त्यांना व्यवस्थित पर्यायी जागा मिळालेले नाही आहेत. त्यामुळे मग ते बाहेर रस्त्यावर बसून कुठेतरी व्यवसाय करतायत, जे सुद्धा बेकायदेशीर होतं. आपल्या गाड्या येत असतात पालिकेच्या, त्यांना तिथे व्यवसाय करून देत नाहीत. दुसरं म्हणजे चार महिने त्यांनी आम्हाला, मलाही 4 महिन्याचाच कालावधी सांगितलाय की 4 महिन्यात होईल, मला तर पावसाळ्याच्या आधी सांगितलंय. कारण आम्ही त्यांना एवढंही सांगितलं की आता शेड्स कसे तुम्ही देणार त्यांना, आता मे पासून कधी कधी सुरुवात होते किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात, तोपर्यंत होणं शक्य नाहीये. तर ते म्हणाले नाही, त्याच्या आधीच आम्ही करू, आणि तसं जर झालं तर शेडचं आपण बघू नंतर कसं करायचं ते. पण असं नाही, ठोस काहीतरी तिथे आश्वासन किंवा ठोस माहिती त्यांनी सांगायला पाहिजे की कशा प्रकारे त्यांना स्वतंत्र अशी आसनाची व्यवस्था करून देतील, पर्यायी जागा कुठे नक्की उपलब्ध करून देतील. कारण ते म्हणालेत पण अजून करून दिलेलं नाही आहे. मग तिथे अगदी हाहाकार माजल्यासारखी परिस्थिती झाली आहे. सगळं बाजार तिथे तोडला जातोय. जसं यांनी सांगितलं की खरोखर सगळे बाहेर मटेरियल वगैरे आलेलं आहे, आणि याच वेळेला आपलं स्वच्छता अभियान सुद्धा चालू आहे. त्यामुळे याचा कसा ताळमेळ लावणार आणि कसं काय करणार ते कृपया अधिकाऱ्यांनी इथे सांगावं. सन्मान्य सभापती महोदय, सन्मान्य सर्व सदस्य, अधिकारी वर्ग, पत्रकार बांधू, सर आता विषय सुरू आहे का मार्केटचा? माझं असं म्हणणं आहे की दिग्याला, दिग्या गावामध्ये मार्केट बांधून रेडी आहे, पण ते बांधून 2 वर्ष रेडीवरून झालेलं आहे. आता ही दुसरी स्वच्छता मोहीमचं अभियान सुरू आहे, त्याला सारखं रंगरंगोटी करतात, परत ठेवतात तसंच, पण ते वाटप का नाही करत किंवा त्यांना बसायला का नाही देत? ती वास्तू रिपेअर करताय, सारखं सारखं त्याला पैसे खर्च करताय, जर तयार झाली आहे सगळं काही गेल्या 5 वर्षात माझ्या तयार झाली आहे, अजून वाटत नाही त्याच्या ते देत का नाही त्यांना बसायला? त्या मच्छीवाली महिला आमच्या बिचाऱ्या आपापल्या दारात बसतात, हे तुम्हाला चालतं? हा, ते असं ते स्वच्छताचा भाग नाही आहे का? आणि जिथे जिथं तयार झालेलं आहे, जिथं तयार झालेलं आहे सर, तर त्यांना द्या ना. आम्ही स्वच्छताचं अभियान तुम्ही आता अधिकाऱ्यांना दिल्लीवरून आणून फिरवत आहे, मग ज्या मच्छीवाली महिला भगिनी किंवा आपापल्या दारात बसून परत नंतर तिथं वास येणार दुर्गंधीसारखं होत आहे, मग त्यापेक्षा त्यांना व्यवस्थित प्रॉपर चॅनलमध्ये बसवा, म्हणजे त्यांना तिथे जे ओटले बांधले त्यांना देऊन टाका, तिथं बसवा ना. ते करायचं सोडून नको त्या विषयावर आपण लक्ष घालताय. तर माझं म्हणणं आहे ते लवकरात लवकर मार्केट सुरू करा. दुसरा विषय महत्त्वाचा असा आहे का, पहिलाच एकदा आपल्याला ठेकेदार भेटत नाही, आपल्या टेंडरवर टेंडर, टेंडरवर टेंडर, आणि नंतर बिलोमध्ये घ्या आणि ॲबो मिळणार नाही, असं आपलं सगळं सुरू आहे. दिग्याला दिगा वॉर्ड ऑफिस हे रिपेअर करण्याच्या कामाची वर्क ऑर्डर होऊन 3 महिने झाले, आपल्या विभाग अधिकारी मॅडम जागा सोडत नाही, ऑफिसच खाली करत नाही. मग त्याचं उद्या मुदत संपल्यानंतर परत तुम्ही त्याला दंड ठोकणार, हे कसं, हे काय चाललंय? म्हणजे एक बाजूला आपण शहर अभियंता साहेबांनी वर्क ऑर्डर द्यायची, तिथं दुसऱ्या अधिकाऱ्यांनी त्यांना अडून धरायचं, खालीच करायचं नाही, आणि मग नंतर मग वेळ संपली का तुम्ही त्यांना दंड ठोकणार. हा, म्हणजे हा दुटप्पी भूमिका कशी इंजिनिअरिंग डिपार्टमेंट आणि प्रशासनाची, हे काय समजायचा भाग नाही आहे. आणि तिसरा विषय माझा असा आहे का, आपल्याला OS1 प्लॉट हा हस्तांतर झालेला आहे, त्याच्या काही भाग आहे ना, मी तिथे तुम्हाला नागरी आरोग्य केंद्रासाठी मागणी केलेली, तर त्या आपण शेवटच्या टप्प्यात परवानगीसाठी MIDCला पत्रव्यवहार केला, परंतु तो मला वाटतं नागरी आरोग्य केंद्र होण्याच्या अगोदर तिथे 150 झोपड्या झालेल्या आहेत. आता त्या झोपड्या पक्क्या होऊन आपला विभाग कार्यालय त्यांना टॅक्स पावत्या वाटणार, आणि नंतर मग आपल्याला खाली करताना परत आपल्याला त्रास होणार. मग त्यापेक्षा त्याला संरक्षण कुंपण का नाही बांधत? म्हणजे एक बाजूला आपण प्लॉटसाठी मागणी पण करायची, आपल्याला MIDCने प्लॉट पण द्यायचं, आणि त्याच्यासाठी आम्हीच तुम्हाला सांगायचं का त्याला संरक्षण भिंत बांधा, आणि दुसऱ्या बाजूला वॉर्ड ऑफिसने टॅक्स पावत्या द्यायच्या. मग ती भिंत बांधून घ्या, नागरी आरोग्य केंद्र आपलं भिंत बांधून घ्या, वॉर्ड ऑफिस हे लवकर खाली करून द्या ना रिपेअरिंगला. दुसरा विषय तो आहे, आणि तिसरा विषय माझा मार्केट हे झालेलं आहे, ते त्यांना द्या ना बसायला महिलांना, एवढंच माझी विनंती आहे प्रशासनाला, आणि त्याच्यावर मला उत्तर देण्यात यावं. साहेब, ते दोन्ही मार्केट आपण किती लवकरात लवकर चालू होईल ते बघा, आणि पाटील साहेबांनी ते प्रश्न विचारले,
खुलासा करा. घ्या फेरीवाल्या धोरणाप्रमाणे जे परवानाधारक फेरीवाले ते तिथनं काढल्यावर त्यांना प्रायोरिटीमध्ये आपण जागा देतच असतो. जेव्हा मार्केट होतील तेव्हा नॅचरली परवानाधारक जे पहिले आहेत त्यांना पहिली प्रायोरिटी त्या ठिकाणी राहणारच आहे, त्यामुळे ती अडचण आपल्याला येणार नाही. बरोबर आहे त्याला. आणि फेरीवाल्या धोरणाप्रमाणेच त्यांना नियमानुसार किंवा कोर्टचे जे काही आदेश असतील त्यानुसारच आपल्याला कारवाई आपल्याला करावा लागेल. नंतर दुसरं, मालमत्ता विभागाने कृपया त्यांचे कुठले मार्केट्स राहिलेले आहेत ते कृपया घ्यावे आणि जर काही असतील तर ते वाटप करण्यासाठी परिमंडलला सूचना आपल्याकडनं द्यावा कुठले कुठले मार्केट राहिलेले आहेत ते सगळे बघून घ्यावे. दोन्ही ठिकाणचे गवते साहेबांनी सांगितलेलं पण आणि गावडे साहेबांनी सांगितलं दोन्हीचं काय आहे ते कृपया तपासा कुठले मार्केट आहे ते काय तिथे काय अडचण होती काय नाही कृपया याला सांगावा. कृपया त्याच्याबद्दल काय स्थिती आहे ती कृपया सांगावी सगळं. नाही त्यांना सा ते ऑलरेडी सांगितलं ना त्यांनी. नाही नाही ज्या 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 आला नाही त्याला कंपाऊंड करा हे ऑलरेडी सांगितलेलंच आहे. ते ऑलरेडी ते पहिलाच विषय झाला. ठीक आहे चला. ठीक आहे सिटी इंजिनियर साहेबांना आम्ही चर्चा करून त्यांना कुठली जागा आहे बघतो असा आणि लगेच काम चालू करायला सांगतो. आणि जर आपल्या डिलेमुळे जर आले असेल तर दंड लावू नका. तर जे विषय क्रमांक 3 ते 5 मी मंजूर टाका दे सर्वांमध्ये मंजूर असे जाहीर करतो. विषय बरं. सन्माननीय सभापती महोदय, सन्माननीय आयुक्त महोदय, सर्व सन्माननीय सदस्य, सन्माननीय अधिकारी वर्ग, सभापती महोदय, आयुक्तांना महत्वाचं आहे त्यांनी ऐकणं महत्वाचं आहे. हो दे त्यांचं जाणं. हां आयुक्त महोदय, पहिल्यांदा आपल्याला धन्यवाद देतोय की आपण 21/7/2018 महानगरपालिकेच्या वतीने शासनाकडे ते कंडोलियममधली जी कामं आहेत त्या अनुषंगातून पत्रव्यवहार केलात आणि सदस्यांनी वारंवार महासभेमध्ये आणि स्थायी समितीमध्ये मागणी केली होती आणि तसं शासनाचा जो शासन निर्णय आहे त्याच्यामध्ये सुद्धा शासनाने त्या ठिकाणी लिहिलेलं आहे की नगरसेवकांनी महासभेमध्ये व स्थायी समितीमध्ये मागणी केलेली आहे. परंतु हा निर्णय जो झाला आयुक्त महोदय हा थोडा काही अंशी प्रमाणात झाला काही अंशी नाही झाला. म्हणून आपल्याला या स्थायी समितीच्या माध्यमातून विनंती करतोय की या ठिकाणी त्यांनी जी मलनिसरण वाहिन्या टाकण्याला परवानगी दिलेली आहे आणि त्याचबरोबर काही अंशी हा टाकणं दुरुस्ती म्हणजे ते काढून टाकतो टाकतो नाही चालते आजच्या विषयी. हां ते नाही काय दिलं आहे नाही नाही तसं नाही. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील शिडकोनवी 300 चौरस फूट क्षेत्रापर्यंतच्या कंडोनियम अंतर्गत सदनिकांची मलनिसारणची कामे महानगरपालिका निधीतून करण्यास शासन मंजुरी देण्यात येत आहे असं आहे. त्यामुळे जी काय आता या ठिकाणी मलनिसारण व काही अंशी पाणी पुरवठ्याची कामे करायला पाणी पुरवठ्याचं सुद्धा आहे त्या ठिकाणी शासनाने मंजूर दिले. परंतु आयुक्त महोदय या ठिकाणी हे कंडोनियम क्षेत्र जे आहे या ठिकाणी कुठलंही काही ठराविक जे क्षेत्र सोडलं तर त्यांना काही ठिकाणी फेन्सिंग केलेलं आहे शिडकोने. बाकी सर्व हे चाल टाईप क्षेत्र आहे. बहुतांशी गणसोलीमध्ये काही त्या बिल्डिंग वाईज आहेत 300 चौरस फूट. परंतु ही सर्व कंडोनियम जरी असला हा शब्द त्या ठिकाणी शिडकोने त्यावेळेस नको तो शब्द त्या ठिकाणी टाकला आणि आज सर्व संपूर्ण त्या ठिकाणच्या रहिवाशांना तो त्रास त्या ठिकाणी सहन करावा लागतंय. माझी आपल्याला या सभागृहाच्या वतीने अशी विनंती करतो मी आपल्याला की जसे हे मलनिसरण झालं जसं तर त्या ठिकाणचे रस्ते त्या ठिकाणचे गटर्स आहेत त्या ठिकाणी फुटपाथ ही सुद्धा कामे त्या ठिकाणी झाली पाहिजेत ना. ती काय जागा ते काय मालक ते लोक आहेत का. जेव्हा आपण ह्या ठिकाणी शासन म्हणतं की त्या जागेचं मालक शिडको आहे मग जागेचं मालक शिडको आहे मग ते रहिवासी कसे काय तिथे कामे करणार हे शासन म्हणतं या पत्र निर्णयामध्ये. मग त्या ठिकाणी ती महानगरपालिकेने आपण केली पाहिजेत आणि आपण नाही केली त्यांनी करायची ना कोणी करायची मग. आणि म्हणून आपल्याला विनंती करतो आपण परत शासनाला त्या ठिकाणी पत्रव्यवहार करावा की या ठिकाणची कामे करणं गरजेचं अत्यावश्यक आहे.
भले जरी तो कंडोनियम शब्द वापरला परंतु तशा प्रकारची नाही. कंडोनियम याचा अर्थ एखादी विशिष्ट प्रकारची वसा त्यांना तो संपूर्णपणे भूखंड दिला जातो, त्याची देखभाल हे ते सर्व त्यांनी करायचं असतं. मग ते मालक त्या भूखंडाचे असायला पाहिजे. मग हा कुठली हा अशा अशा अर्थाने कंडोनियम शब्द वापरला, त्याचा अर्थ असा आहे. जो ब्रिटिशकालीन जो शब्द त्या अनुषंगातून त्याचा अर्थ अभिप्रेत आहे. म्हणून आपल्याला विनंती करतो की तशा प्रकारचा पत्रव्यवहार आपण पुन्हा करावा आणि सर्व कामे त्याच्यामध्ये कशी समाविष्ट करता येईल असं शासनाकडून शासनाला विनंती करावी. बघू पत्र तुमचं. आदरणीय सभापती महोदय, मान्य आयुक्त साहेब, भोईर साहेबांनी हा जो वसाती अंतर्गतचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेला आहे, ह्या वसाहत्यांतर्गत तसं पाहिलं तर 60% लोक ही वसाहती नगरसेवक हे वसाहती अंतर्गतल्या कामांमध्ये मोडत आहेत सभागृहातले. आणि आयुक्त साहेब, तसं पाहिलं तर ही कामं करायला एक हिम्मत लागते, कारण तुम्हाला मी मागचा इतिहास सांगतो की ज्या वेळेला मीना साहेब होते तेही कमिशनर होते, प्रेमसिंग मीना, त्या ज्या वेळेला असाच वाद निर्माण झाला की वसाहती अंतर्गत कामं तिथल्या लोकांनी वर्गणी काढून 11 रुपये वर्गणी काढून ती करायची, पॉसिबलच नाही. आम्ही मीना साहेबांना त्या ठिकाणी कन्व्हिन्स केलं, त्या मीना साहेबांनी आमच्या वसाहती अंतर्गतची वॉटर गटर मीटर फुटपाथ सर्व कामं करायला त्या ठिकाणी परवानगी दिली. त्यानंतर पुन्हा कोणीतरी माशी शिंकली बंद झाली, त्याच्यानंतर दुसरे आयुक्त आले, सोनी साहेब आले. सोनी साहेबांनी सुद्धा वसाहती अंतर्गत कामांना त्या ठिकाणी, त्यांचं म्हणणं ही पब्लिक आपली आहे, तिथला मालमत्ता कर आपण वसूल करतो, फक्त वसाहती अंतर्गत त्या ठिकाणी एक कायदेशीर बाब निर्माण झालेली आहे. आपलं धोरण महापालिकेचं लोकांना वॉटर गटर मीटरच्या माध्यमातून सुविधा देणं आहे, हे पहिलं कर्तव्य आहे. त्या दृष्टीने सोडी साहेबांनी त्या ठिकाणी काम केलं. त्याच्यानंतर आमचे आदरणीय उपनेते नाटासाहेब आले. कुलकर्णी साहेब आपण सभागृहात आहात, आपण सर्व आहात. नाटासाहेबांनी सर्व वसाहती अंतर्गत कामं केली. माझ्या वार्डात तर एकही फुटपाथ बाकी नाही वसाहती अंतर्गत, त्या ठिकाणी एकही मलनिसान बाकी नाही, त्या ठिकाणी एकही पाणी पुरवण्याची बाकी नाही. सर्व कामं आम्ही केली. आयुक्त साहेब, आपण मनावर आणलं तर सर्व काही गोष्टी करू शकता. ह्या लोकांना शासनाने कुठं फासावर लटकवलं का काय कायदेशीर बाबीमध्ये? आपण काम करणाऱ्यापैकी आहात. 3000 कोटी जमा आहेत साहेबांकडे, 2000 कोटी जमा आहेत, कशाला हवं साहेब? कुलकर्णी साहेब, तुमच्या अकाउंटला 10 कोटी आहेत आणि तुम्ही मी बाहेर कंजूसी करताय, मुलांना कपडे घेणार नाही, घरात खायला देणार नाही, 10 कोटी तुझ्या अकाउंटचे काय करायचे आम्हाला? तसं महापालिकेकडे आपला पैसा आहे, मग निदान तुम्ही एवढंही करा की तुमच्या निधीतून सुद्धा कामं करायला परवानगी द्या. तुम्ही जनरल फंडातून देत नसाल. आम्ही तर त्यावेळेला पूर्ण कामं आहेत साहेब आमच्या निधीतून केलेली आहेत. आम्हालाही फाशी झालेलं नाही किंवा त्या कमिशनरना कधी आलेलं नाही, महाराष्ट्र शासनाचा बडगा आलेला नाही. मग आताच काय भाषा शिंकलेली आहे? म्हणणे आहे तर सर आपण पॉझिटिव्हली या ठिकाणी विचार करा. स्वच्छ भारत, स्वच्छ भारत भिंती रंगवल्या, रस्त्याला पेंट लावलं म्हणून स्वच्छ भारत होणार नाही. तुम्ही माझ्या कोपरखेड्यात फेरी मारा, आम्ही ताई आम्ही राहतोय. माणसं राहतात की जनावरं राहतात? अशा फसफसून सगळे सिवरेज लाईन वर आलेले आहेत. आमच्या सिवरेज लाईन टाकल्या त्यावेळेला फक्त 10,000 खोल्यांचा अकाउंटेबिलिटी करू नये केलं सभापती महोदय. आज 24,000 फक्त LIG MIG SS1 SS2 ह्या खोल्या झाल्या, म्हणजे 4 पट सिवरेज लाईन आहे तेवढी चिनी मातीची. कसं शक्य आहे? आयुक्त साहेब, आपण पॉझिटिव्हली विचार करावा याच्या बाबतीमध्ये. अहो तुम्ही प्रत्येक गोष्ट शासन शासन जर म्हणत राहिले तर महापालिकेचं अस्तित्व काय? सभापती महोदय, आपण फक्त इथं फक्त आलेलं टेंडर पास करायचं आणि निघून जायचं?
एवढाच अधिकार आहे महासभेने प्रशासकीय मंजुऱ्या द्यायचा, एवढाच अधिकार आहे. मग शासनाचाच अधिकारी येऊन ते काम करावं ना, महाराष्ट्र शासनाचं. कुठेतरी स्वायत्त असेल ऐकतो साहेब, तर कृपा करून आपण नुसतं अकाउंटला 3000 कोटी आहे 3000 कोटी असे पाठ थोपडण्यापेक्षा ह्या गरिबाचं काम जे वसाहती अंतर्गत काम आहे ते करा. कारण आजच्या घडीला शिबडीमध्ये वसाहती अंतर्गतचे चाळी आहेत, नेरुळमध्ये चाळी आहेत, तुर्भ्यामध्ये चाळी आहेत, ऐरोलीमध्ये चाळी आहेत, घनसोलीमध्ये वसाहती अंतर्गत आहे, कोपरखेडना तो 100% वसाहती अंतर्गत आहे साहेब. नाही विशेष आहे ऐकतो साहेब, पहा हे आम्ही फार पॉझिटिव्ह दृष्टीने तुमच्याकडे पाहतोय. रोज बातमी येते 546 कोटीची उद्या मंजुरी आहे. पुन्हा आता मला हे भेटले आता महापौरांचे पी एस, आता 48 प्रस्तावांची सही येऊन आयत्या वेळेचे 48 प्रस्ताव येतात. अहो हे तुम्ही नुसते शहरातले कामं कराल, फक्त शहरातले कामं कराल. वसाहती अंतर्गत ही सर्वात दळिद्री वसाहत आहे. तुम्ही फिरा तिथे काय परिस्थिती आहे ती. कृपा करून आयुक्त साहेब आपण ह्या बाबतीमध्ये पॉझिटिव्हली विचार करा, नुसते हे कागदे घोडे आम्हाला दाखवू नका. तुम्ही पॉझिटिव्हली काम करा किंवा आम्हाला नगरसेवक निधी आणि प्रभाग निधी जो आहे तो आमचा आम्हाला वापरायला परवानगी द्या. तुमचं फंड वापरायचं आहे वापरता येत नसेल तर कारण असाही आता आम्हाला जागा राहिलेली नाही फंड वापरायला, कुठे वापरणार. तर कृपा करून आयुक्त साहेब याच्यावर आपण निवेदन करावं. शासन 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 हा मंत्र जो आहे हा थोडासा बाजूला ठेवून लोकांच्या दृष्टीनं लोकांच्या सुविधाच्या दृष्टीनं आपण सकारात्मक विचार करावा अशी मी आपल्याला विनंती करतो. आपल्याला करता येणार नाही पाटील साहेब, निधीतले करू शकत ना निधी मध्ये. आता आपल्याला हो आपल्याला सन्मान्य करून चालणार नाही. कमिशनरची मी तुम्हाला आयुक्तांची नावं घेतली त्याने त्यांच्या हिमतीवर त्यांच्या सदवे बुद्धीला पटल्या तसं केलंय. पाटील साहेब काम करा. पाटील साहेब मी बोललो कमिशनरची चर्चा करा तसं योग्य ते हे बघा निधी मधून आपलं काम करता येईल. आम्ही हे करतो केलेलं आहे तसं बघा चर्चा करून बघा. आम्ही लोकांच्या दृष्टीने बोलतोय. एवढ्या 4 आयुक्तांनी डेअरिंग केले तुम्ही का नाही करू शकत. मान्य सभापती, मान्य सर्व सन्मान्य सदस्य, मान्य ऑलरेडी याच्यात शासनाने मलनिस्सारण पाणीपुरवठ्यासाठी परवानगी दुरुस्तीसाठी परवानगी वगैरे दिलीच आहे, त्यामुळे ते कामं लवकरात लवकर करण्यात येतील. आणि बाकी पण आयुक्त महोदयांची आपल्या भावना साहेबांच्या कानावर घालतो मी आणि परत शासनाकडे आपल्याला पाठपुरावा परिमंडलमार्फत करायला लावतो दोन्ही बाबतीत. सभापती महोदय, आयुक्त साहेब, सर्व सन्माननीय सदस्य, पत्रकार बंधू साहेब, माहे 28 डिसेंबर 2018 दिवशी क्रमांक 7 वरती एक विषय आला होता, त्या संदर्भात मला एक निवेदन करायचं होतं. ते म्हणजे मी साहेब वाचून दाखवते कारण ते जास्त समर्पक ठरेल. विषय असा होता की नेरूळ सेक्टर 19A येथील वंडर पार्क्स येथील दैनंदिन स्वरूपातील कामे करण्याबाबत सर्वसमावेशक कंत्राटास मान्य 5व्या वर्षासाठी मुदतवाढ देण्याबाबतचा प्रस्ताव होता आयुक्त साहेबांकडून आलेला. त्यामध्ये साहेब असा विषय झाला होता की 2 महिन्यांसाठी मुदतवाढ द्यावी आणि पुढचं रिटेंडरिंग करावं. तर यामध्ये साहेब सूचना अशी मी मांडू इच्छिते की मागील स्थायी समितीच्या समेमध्ये सेक्टर 19A नेरूळ येथील वंडर पार्कचे वार्षिक
मंजूर केलेला मी बोलते आधी याची देखभालचं नूतनीकरण करण्याच्या कामाचा प्रस्ताव पुन्हा पटलावर घेण्यात यावा असं मी पहिल्यांदा सदरचा प्रस्ताव पुन्हा पटलावर घेण्यात यावा अशी मी पहिली सूचना अथवा विनंती करते आणि त्यानंतर तो प्रस्ताव प्रशासनाने ज्या पद्धतीने मंजुरीला पाठवला होता त्याच पद्धतीने मंजूर करावा अशी आणि मागे जी सूचना मांडली होती ती रद्द करून ज्या प्रकारे आयुक्तांकडून प्रस्ताव आला होता त्याच प्रकारे तो मंजूर करावा अशी मी इथे दुसरी सूचना मांडत आहे. आदरणीय सभापती महोदय, आताच आपल्या भारतीताईंनी जो विषय या ठिकाणी उपस्थित केलेला आहे की या सदस्यांनी एक कोणीतरी त्याला 2 महिन्याची मुदत द्यावी असा प्रकार एक सूचना केली, वास्तविक पद्धती कायद्याच्या दृष्टीने चुकीचे होते. मी आता सध्या भारतीयांनी जो सूचना मांडले त्याला मी सहमत आहे, आता ही तर सूचना होणार नाही. परंतु आपल्याकडं ही महापालिका कायद्याने चालते, कोणाच्या धाकानं किंवा कोणाच्या अरेरावीनं चालत नाही. कारण त्याला कुठेतरी कायदा आहे की त्या ठेकेदाराला वंडर पार्क देखभाल दुरुस्तीसाठी आपण 5 वर्षासाठी ॲग्रीमेंट केलं आहे महापालिकेने की दरवर्षी त्याचं सॅटिस्फाय काम असेल तर पुढच्या वर्षाचं त्याला आपण मुदतवाढ देण्यात यावी, अशा प्रकारे त्याच्यामध्ये कंडिशन्स आहेत. आणि मला वाटतं असं जर स्थायी समितीचं ताकदीवर सदस्य संख्येच्या ताकदीवर जर असं होत असेल तर उद्या एखादं काम 10 कोटीचं आहे आणि एखाद्याने सांगितलं नाही नाही हे 8 कोटीला द्या, हे मान्य कराल तुम्ही? ही स्थायी समिती मान्य करेल? म्हणजे आपल्याकडं ताकद आहे म्हणून असं नाही करतायत. कायदे कानून महापालिकेचे रूल्स हे पाळले पाहिजेत की नाही गावते साहेब? तुम्ही होतात त्या दिवशी. 2 महिने म्हणजे काय? कुठल्या टेंडरमध्ये अशी कंडिशन आहे? म्हणजे तुम्ही फक्त मी सांगतो म्हणून हे 2 महिने करा असं कधी होत नाही. आयुक्त साहेब असं होता कामा नाही. जे कायदेशीर दृष्ट्या त्या माणसाला 5 वर्षाचं काम दिलंय त्यामुळं जर तुम्हाला द्यायचं नव्हतं ते काम तुम्ही रिफ्यूज करायचं होतं की नाही ह्या ठेकेदाराचं काम सॅटिस्फाय नाहीये म्हणून. सभापती महोदय, ते जर वंडर पार्क 1 महिना बंद पडला तर त्या ठिकाणी कमीत कमी 4-5 कोटीचा फटका बसेल. सुनील बरोबर की नाही? सगळे खेळणी दान दुरुस्त होणार, तिथला मेंटेनन्स हे करणार. मी काय कोणाची बाजू घेत नाही, परंतु प्रशासनानं माननीय आयुक्त साहेब आपण त्याला द्यायचं झालं तर 1 वर्षासाठीच द्यावं पुढचं, त्याच्यानंतर नवीन टेंडर येईल. तर कृपा करून माननीय आयुक्त साहेब आपण या ठिकाणी निवेदन करावं. असं आम्ही जर स्थायी समितीने प्रत्येक गोष्टी जर असं सांगितलं नाही असं नाही असं करा, उद्या आम्ही ह्या स्थायी समितीमध्ये एखाद्या ठेकेदाराला 2 नंबरला काम द्या, आपण देऊ शकता? नाही देऊ शकत. तसं ही 2 महिन्याची जी चुकीची ह्या ठिकाणी सूचना केलेली आहे ही चुकीची आहे. तर आपण कृपा करून पांडे साहेब या बाबतीमध्ये निवेदन करावं. मला वाटतं विषय घ्यायची आवश्यकता नाही, हा समजण्याचा विषय. सभापती महोदय, हा समजण्याचा विषय, हा विषय घेण्याचा विषय नाहीये. आयुक्त साहेब, मी तुम्हाला कायदेशीर बोललोय, कायद्याने द्या त्याला, कायद्यात बसत असेल तेच द्या. 2 महिने हा कायद्याने बसू शकत नाही. तुम्ही आदेश द्या, ज्या कायद्याच्या हिशोबाने आहे तसं द्या म्हणून. विषय नाही घेता येणार, विषय नाही घेता येणार. नवी मुंबई आवाज को सब्सक्राइब करें, प्रेस करें बेल आइकॉन और पाइए नवी मुंबई पनवेल उरण और लोनावला की ताजातरीन खबरें.